नमस्कार, आपण पाहताय बेस्ट टीव्हीचं बेस्ट वार्तापत्र. सामाजिक बांधिलकी आणि सुदृढ समाज हे ब्रीद जपणाऱ्या रत्नागिरी आर्मीतर्फे हाय रिस्क मध्ये काम करणाऱ्या लोकांकरिता त्यांच्या आरोग्याची खबरदारी म्हणून वैशिष्ट्यपूर्ण मास्क उपलब्ध करून दिले जात आहेत. लॉकडाऊनच्या काळात कोरोना संक्रमणाचा धोका स्वीकारून रस्त्यावर काम करणाऱ्या पोलीस अधिकारी आणि कर्मचारी यांच्याकरिता रत्नागिरी आर्मी यांनी हे वैशिष्ट्यपूर्ण मास्क उपलब्ध करून दिले आहेत. हा मास्क 200 वेळा धुतल्यानंतरही जंतुनाशक क्षमता कायम राखणारा असा वैशिष्ट्यपूर्ण मास्क आहे. सर्वसामान्य नागरिक, पोलीस दल, डॉक्टर्स, आरोग्य कर्मचारी, निम आरोग्य सेवेतील कार्यरत कर्मचारी यांच्यासाठी हे मास्क खूप उपयोगी ठरणार आहेत. दिनांक 16 एप्रिल 2020 रोजी हे वैशिष्ट्यपूर्ण 500 मास्क रत्नागिरी जिल्हा पोलीस अधीक्षक डॉक्टर प्रवीण मुंडे यांच्या उपस्थितीत रत्नागिरी जिल्हा पोलीस दलाकडे सुपूर्द करण्यात आले आहे. या कार्यक्रमाकरिता जिल्हा पोलीस अधीक्षक डॉक्टर प्रवीण मुंडे, प्रभारी पोलीस उपअधीक्षक श्री अयुब खान, पोलीस निरीक्षक श्री सासने यांच्यासह रत्नागिरी आर्मीचे सदस्य आणि त्यांच्या माध्यमातून हे मास्क उपलब्ध करून देण्यात आले. रत्नागिरीतील सुप्रसिद्ध डॉक्टर चंद्रशेखर निमकर, डॉक्टर निलेश शिंदे, महेश गर्दे, धीरज पाटकर, अनघा निकम यावेळी उपस्थित होते. कारण हे मास्क बनले अहमदाबादमध्ये आणि अहमदाबादमधून रत्नागिरीपर्यंत आणण्याकरता खूपच अडचणी होत्या. कारण लॉकडाऊनमुळे कुठलीच व्हेकल किंवा कुरिअर कंपन्या किंवा ट्रान्सपोर्ट कंपन्या या सुरू नव्हत्या. परंतु एसपी साहेबांच्या माध्यमातून आपल्याला हे मास्क आधी उपलब्ध झालेले आहे. मला मास्कबद्दल सांगायचं आहे की आतापर्यंत जे जे मास्क आहेत, म्हणजे कुठल्याही कंपनीचं मला नाव घ्यायचं नाही, परंतु ते आपण सर्वसाधारणपणे वापरतो त्याच्यामध्ये जे मूळ तत्व वापरलं जातं ते फिल्ट्रेशनच आहे. या प्रत्येक मास्कला अशी बारीक खोकं केलेली आहे की ज्याच्यामुळे जीवाणू आणि विषाणू हे मास्कच्या बाहेर राहतील आणि शुद्ध हवा आपल्यापर्यंत पोहोचू शकते. परंतु हे सगळे मास्क आहेत, त्या मास्कमध्ये ते जीवाणू किंवा विषाणू हे तुमच्या मास्कच्या बाहेरच्या बाजूला राहतात आणि जेव्हा आपण तो मास्क डस्टबिनमध्ये टाकतो किंवा आपण तो धुवाला टाकतो तेव्हा ते जीवाणू आणि विषाणू त्याच्यावरती असतातच. म्हणून ते मास्क काढताना खूप काळजी घ्यावी लागते. कारण जर तुम्ही काढताना त्याच्यावरचा जीवाणू किंवा विषाणू असेल तो तुमच्याच हाताला लागेल. रत्नागिरी जिल्हा पोलीस दलाकरिता एक विशेष मास्क जे आहे ते आम्हाला रत्नागिरी आर्मीतर्फे आणि विशेषतः डॉक्टर निमकर यांच्याकडून मिळालेले आहेत. ज्या मास्कची क्वालिटी आहे ते झिंक फायबरनं बनलेले आहेत, ज्याच्यामध्ये अँटीमायक्रोबियल क्वालिटीज असतात झिंकमध्ये, आणि ते आमच्या कर्मचाऱ्यांसाठी निश्चितपणे फायदेशीर ठरेल. महत्त्वाच्या ठिकाणी जिथे एक्सपोजर जास्त आहे अशा ठिकाणी हे मास्क आम्ही वाटप करणार आहोत. रत्नागिरी आर्मी अतिशय चांगलं काम करते आहे. ही सामाजिक संघटना एक चळवळ म्हणून उभी राहिलेली आहे आणि जिल्हा पोलीस दल तसेच प्रशासनाच्या महत्त्वाच्या उपक्रमांमध्ये मोठा हातभार लावते आहे. फक्त हे मास्क वाटपच नाही तर सॅनिटायझेशनमध्ये पोलीस आणि इतर सरकारी जी कार्यालय आहे त्याच्यामध्ये ते मदत करत आहे. लोकांना
राशन आणि फूड याच्या डिस्ट्रीब्युशनमध्ये रत्नागिरी आपली मदत करते आहे. एक समान उपयोगी अतिशय उत्कृष्ट पद्धतीने कामकाज रत्नागिरी आर्मीचं चालू आहे. पोलीस आणि प्रशासनाला त्याचा निश्चितपणे एक फायदा आहे. आमची क्षमता रत्नागिरी आर्मीच्या सहभागामुळे निश्चितपणे लोकांना मदत करण्याची वाढते. रत्नागिरी आर्मीच्या सर्व सदस्यांचं आणि डॉक्टर निमकर यांचे सुद्धा आभार मानतो आणि त्यांना शुभेच्छा देतो की असं चांगलं कामकाज त्यांनी चालू ठेवावं.